बालमित्रांनो आपल्याला काही खडू दिसत आहेत आधी आपण ते खडू मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आपल्याकडे दहा खडू आहेत यामध्ये आपण अजून तीन खडू मिळविणार आहोत पहा आधीचे दहा खडू आणि आता आपल्याला तीन खडू दिसत आहेत तिघी खडू मी आता ठेवतो तीन खडू एकत्र केल्यामुळे पूर्वीचे दहा आणि आताचे तीन एकूण किती खडू झाले ते आपण मोजूया चला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा एकूण तेरा खुड़ झालेले आहेत